आज स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती गोपाळनगर येथे मतिबंद हायस्कूल या ठिकाणी आयोजित केली होती. सर्व विद्यार्थ्यांना आपण आज मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप, पेन, पेन्सिल, वह्या वगैरे देण्यात आलेले आहे. आणि मुंडे साहेबाची जयंती दरवर्षी अशी सुंदर करत राहूत आणि साहेबांनी जे संघर्ष दिला त्या संघर्षावर आम्ही चलत राहू. आणि सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे मुंडे साहेबांना जे संघर्षाचा रस्ता दाखवला त्या संघर्षाच्या रस्त्यावर आम्ही चलू. आणि आज मुंडे साहेब जयंतीनिमित्त साहेबांना मनापासून विनम अभिवादन. आज खरं म्हणजे फार दुःख वाटते की कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत. काही वर्षापूर्वी गोपीनाथराव मुंडे साहेब आपल्या हातून निघून गेले, त्या गोष्टीचं फारच म्हणजे सर्वांनाच त्रासदायक गोष्ट आहे. ते एक गोपीनाथराव मुंडे साहेब हे एक पर्टिक्युलर एका समाजाचे किंवा एका धर्माचे ते नव्हतेच. खरं म्हणजे त्यांनी सर्व धर्मासाठी समानतेने त्यांनी काम केलेलं आहे. त्यासोबत त्यांच्यासोबत जातीवाद वगैरे त्यांनी काही त्याचा काही कधीच उल्लेख केला नाही त्यांच्या राजकारणामध्ये, किंवा त्याला थारासुद्धा दिला नाही. सर्वसामान्याचा नेता म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेब हे आपण सर्वांनाच परिचित आहेत. त्या अशा महान व्यक्तीला आम्ही ह्या ठिकाणी श्रद्धांज देत आहोत आणि त्यांची जयंती साजरी करत आहोत. त्याचं खरंच मनातून दुःख वाटतं. ज्या माणसानं गळातील लोकांना वर उचलण्याचं काम केलेलं आहे असा महान व्यक्ती इथून पुढे होणं शक्य नाही. आणि हे सर्व ह्या ठिकाणी आज जे विशेष महाबाप म्हणजे ह्या ठिकाणी आमचे इथले सांगलीचे प्रभारी आमचे विजयकुमार चौधरी आणि यांच्यासोबतचे सहकाऱ्यांनी ह्या ठिकाणी मतिमंद विद्यालयामध्ये जे मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांनी वह्या पुस्तक वाटप केलेले आहेत त्याचं खरंच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. इथून पुढे सुद्धा त्यांनी अशा प्रकारची त्यांनी मतिमंद लेखनांची सेवा करावी आणि त्यामध्ये आमचासुद्धा त्यामध्ये सहभाग लावावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांना पुन्हा एकवार त्यांना विनम्र अभिनंदन करतो.